लिंबे जळगाव इथं होणाऱ्या इज्तेमाच्या कार्यक्रमाच्या परवानगीला पोलीस प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून कागदपत्रांची पूर्तता होताच परवानगी देण्यात येणार आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस उपायुक्त विनायक ठाकणे यांनी केलं आहे. इज्तिमा कमिटीनं आपल्याकडं म्हणजे पोलीस प्रशासन किंवा इतर प्रशासनाकडं प्रशासनाच्या विभागाकडं परवानगीसाठी कसल्या प्रकारचा अर्ज केलेला नव्हता. त्या दृष्टिकोनातून एक 3 दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांना विचारणा केली होती की आपण जे काही इतर शासकीय विभाग महत्वाचे आहेत या दृष्टिकोनातून जसं की फायर ब्रिगेड असेल, वैद्यकीय सेवा असेल, PWD असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, कारण साधारणपणे 15 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून या विभागाची परवानगी तसेच पोलिसांची परवानगीविषयी काही विचार म्हणजे त्यांनी आमच्याकडे मागणी केली नव्हती. परंतु त्यांनी आता परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी 4 विभागाचे NOC सुद्धा आणून दिले आहेत. त्याच्यामध्ये मेडिकल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, PWD आहे आणि फायर फायटर आहे. तर या परवानगी आता आलेल्या आहेत, व्हेरीफाय करून आम्ही लवकरात लवकर त्यांना याच्यासाठी परवानगी देत आहोत. तर आम्ही आयुक्तालयाचा जवळजवळ 3000 पेक्षा जास्त फोर्स हा या बंदोबस्तात ठेवत आहोत. याशिवाय 2000 पेक्षा जास्त कर्मचारी आम्ही बाहेरून मागितलेले आहेत, तो सुद्धा ॲडिशनल फोर्स या बंदोबस्तासाठी ठेवत आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. त्या ठिकाणी आपण पहिली प्रायोरिटी ट्रॅफिक नियोजन आहे आपलं की त्या दृष्टिकोनातून काही डायव्हर्जन्स आपल्याला करावं लागतील. ट्रॅफिक डायव्हर्जन दृष्टिकोनातून लवकरच नोटिफिकेशन निघेल, ते नोटिफिकेशन आपण जारी करू. त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल आणि मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आपला फोर्स असेल. याशिवाय काही घातपाती कारवाई होऊ नये या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी जवळजवळ 8 BDDSच्या टीम, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या टीम ठेवत आहोत. याचबरोबर आउटस्कर्टला 20 वॉच टॉवर्स ठेवत आहोत विथ वेपन, जे की 24 तास ऍक्टिव्हेट राहतील. ग्रामीणची परवानगी ना त्या ठिकाणी गंगापूर तालुक्यात आम्ही घेतली होती महाशेती महामंडळाची. त्या ठिकाणी जागेचा काही प्रॉब्लेम आला, ते कोर्ट वगैरे मॅटर होतं, त्याकरता ती जागा रद्द झाली. आम्ही त्या जागेच्या मिळून लिंबे जळगावला जी जागा त्यांना 1700-1800 एकर जागा उपलब्ध करून दिली. थोड्या पेपरमध्ये मागं पुढं झाल्यामुळे थोडं आम्हाला वाटलं का ग्रामीणमध्ये येतो, आमचा एरिया सिटीत येतो. थोडं पेपर लेट झाले पण ECP साहेबांना खूप कॉपरेट करून ते आम्ही जर लवकर जे मार्गदर्शन केले ते पेपर आम्ही त्यांना लवकर सबमिट केले.